त्या ड्युटीला होता. मी सकाळची भांडी सुद्धा घासली, दुपारची सुद्धा घातली, रात्रीची मध्ये सुद्धा आली. हो म्हणून झोपेत उठवायला आलीस म्हणून मी विसरले होते. मी आता हो म्हटलं आरोह या ह्याचा मी नाही हे कळलं. नाही हळू बोल, तू नको सांगूस. अरे माझा नॉर्मल टोन आहे सर. कोणी झोपलं नाही, मी झोपलो. चिडतोस कशाला? एकटा माणूस झोपला होता. एक मिनिट, मी झोपलेलो होतो आणि हिने झोपेत ना उठवून म्हटलं. सो मी झोपेत हे म्हटलं उद्या घास. नंतर मला क्लिक झालं की अरे झोपेत ना उठवून माणूस आपली जी तत्व मांडतो ना, तर त्याने पहिल्या तत्वांबद्दल विचार करायला. कुठली तत्व मांडतो? ऐक ना, हे भांड तुझं घासायचं राहिलंय. त्याच्यानंतर तू बोलल्यानंतर आय रिअलाइज ना. मी त्याच्या आधी म्हटलं उद्या घासतो, ते आधीच विचार करायचा. अरे अरे अक्षय, तू उगाच कोण मी करेक्ट दाखवतोय? मी ऍक्सेप्ट कर. एक तर बोलणार असशील तर तू व्यवस्थित बोल. बोलून एवढं तावाताने जायची काहीच गरज नाही. मी त्याला बोलवून आणलं ही ड्युटी करायला. अन्न काढायचं काम होतं ते सुद्धा मी केलं, असं काही नाहीये. पण तू असं उलट उलट पळत का जातोयस? मी बोलतीय तुझ्याशी. अरे उगाच वगैरे अक्षय, उगाच का चिडतोयस तू? आपला मराठी बिग बॉस.